पक्षी आपणास पाहायला मिळतात. सुंदर असा तलाव आहे माझा तलाव. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी वास्तव्याला असतात. किटवी आहे, गाय बगळा आहे, क्रोंच आहेत, कावळे आहेत, असे विविध पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात. आज या ठिकाणी भारतीय कमळांचं रोपण सन्माननीय मुलांना येथील सामाजिक कार्यकर्ते श्री गडाक दादा यांच्या विष्णू गडाक यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी भारतीय कमळांचं रोपण करणार आहे.
अशा पद्धतीने हा सर खोदून झालेला आहे आणि त्यामध्ये दोन ट्यूमर सुद्धा लावलेले आहेत आणि आता तलावाचं पाणी जे काठावरचं जे पाणी आहे ते आतमध्ये सोडण्यासाठी जसा शेतात आपण दांड करतो तसा पाण्याचा दांड त्या चरामध्ये सोडून द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पाणी त्या चरामध्ये शिरेल आणि पावसाळा होईपर्यंत त्या चराला पाणी मिळेल. जर आपल्या परिसरात अशा प्रकारचे तलाव असतील तर या पद्धतीने आपण भारतीय कमळाचं रोपण करून आपल्या परिसरातील शेतकरी समृद्ध करण्यासाठी पुढे यावं. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. असा हा सोहळा केळगाव धरणाचा परिसर आहे. मला विश्वास आहे पुढच्या एप्रिल मे आणि जून महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला भारतीय कमळ दृष्टीस पडल्याशिवाय राहणार नाही.